मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली, मीटिंग केली आणि यामध्ये काही निर्णय हे जवळपास निश्चित झालेले आहेत. तर 3 मे नंतरही लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता आहे आणि तशा प्रकारचा निर्णय मित्रांनो हा होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय मागणी केलेली आहे ते सुद्धा मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर मित्रांनो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेला देशव्यापी लॉकडाऊन येत्या 3 मे रोजी संपला तरी निदान कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी तरी त्यानंतरही निर्बंध सुरू राहावेत अशा मतापर्यंत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, ओडिशा आणि दिल्ली ही 6 राज्यं आलेली असल्याची माहिती आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत सर्वच राज्यातील मुख्यमंत्र्यांची नुकतीच बैठक ही पार पडली आणि या बैठकीतील चर्चांती ज्या राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत त्या ठिकाणी लॉकडाऊन सुरूच राहणार असल्याची माहिती आहे. मोदीसोबतच्या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत मिळालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील सर्वच राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी VC द्वारे संवाद साधला आहे. कोरोना संदर्भात पंतप्रधान घेतलेल्या असलेल्या ही 4थी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक आहे आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईतील पुढील ॲक्शन प्लॅनबाबत मोदींनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी देशातील आर्थिक स्थिती पाहता अर्थव्यवस्थेला चालना देणेसुद्धा गरजेचं आहे असंसुद्धा मोदींनी म्हटलेलं आहे. परंतु नागरिकांचे आरोग्य आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईला प्राधान्य देण्याचंही त्यांचं मत होतं. यावेळी अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 3 मे नंतरही लॉकडाऊन वाढवण्याची इच्छा व्यक्त केली अशी माहिती समोर आलेली आहे. यामध्ये मित्रांनो आपलं राज्यसुद्धा आहे, दिल्ली आहे, तेलंगणा आहे, मध्य प्रदेश आहे, पश्चिम बंगाल आणि ओडिशा. तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 3 मे नंतर त्यांच्या राज्यामध्ये लॉकडाऊन वाढवावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये शेतीविषयक आणि दुकान विक्रेत्यांना दुकाने खुली करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. त्यामध्ये मॉल, चित्रपटगृह आणि दारू दुकानांना अद्यापही बंदी घातलेली आहे. सध्या महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हॉटस्पॉट घोषित करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे हॉटस्पॉट असलेल्या जिल्ह्यात हे लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे समजते. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रात असून मुंबई मोठ्या प्रमाणात हॉटस्पॉट आहेत. त्यामुळे राज्यातील मुंबई, पुणे आणि शहरासह ज्या ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करण्यात आलेले आहेत अशा ठिकाणी लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता आहे आणि याबाबत लवकरच घोषणा ही मित्रांनो केली जाणार आहे. दरम्यान मुंबईसारख्या शहरातील लॉकडाऊन इतक्या लवकर संपवण्याची चिन्ह ही नाही आहेत हे आपल्या सर्वांना आजच्या परिस्थितीतून लक्षात आलेलंच असेल. परंतु इतर व्यवसाय बंद ठेवणंसुद्धा योग्य नाही आहे, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला खिळीसुद्धा बसत आहे. त्यामुळे आता द्विधा स्थितीमध्ये बरेचसे राज्य हे अडकलेले आहेत. परंतु आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि राज्यामध्ये 3 मे नंतर लॉकडाऊन वाढवण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, येणारा निर्णय हा कसा असेल हे आपल्याला बघायचं आहे. परंतु आजची जी महत्त्वाची माहिती ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, नक्कीच ती आपल्याकरता उपयुक्त असेल. मित्रांनो, जर आपण आतापर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. मनामध्ये शंका आणि प्रश्न असतील तर कमेंट्स करा. धन्यवाद.